students, how are you? Hope you all are doing good. So students, in this video we will learn about the growth and personality development. या चैप्टर मध्ये आपण काय बघूया, तर व्हाट इज ग्रोथ, वाढ म्हणजे काय, त्याच्यानंतर काय बघूया, स्किल्स अँड इफिशियन्सी, म्हणजेच आपल्यातल्या स्किल किंवा इफिशियन्सी कशा असतात ते बघूया. चला तर मग स्टार्ट करूया. सो व्हाट इज ग्रोथ, आता ग्रोथ म्हणजे काय, तर वाढ. बघा, एखादी झाड जेव्हा आपण बी लावतो, तेव्हा बी लावल्यानंतर ते बी आधी छोटं प्लांट येतं, त्याच्यानंतर काय येतात, त्याला अशा फांद्या येतात, त्याच्यानंतर काय येतात, तर ह्या सीडला, ह्या सीडचं काय बनतं, मोठं झाड बनतं. मग हे काय आहे, याला आपण काय म्हणतो, तर ग्रोथ. आता ही ग्रोथ कोणाची झाली, तर प्लांटची. पण जशी प्लांटची ग्रोथ होते तशीच आपल्यात किंवा ह्युमनमध्ये ग्रोथ होत असते. म्हणजेच काय, तर आपल्यात काय होत असतं, तर डेव्हलपमेंट होत असतं. काय होत असतं, डेव्हलपमेंट होत असतं. डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर जसं जसं आपण वाढत जातो तसं तसं आपल्यातले स्नायू किंवा आपल्यातले मसल्स ते डेव्हलप होत जातात. बघू आता व्हॉट इज ग्रोथ. आता बघा, आपण जेव्हा लहान असतो, बेबी फेजमध्ये असतो, त्या बेबी फेजमधून आपण मग आता वेगवेगळ्या वयात जातो, 3 वर्षाचे होतो, मग 7 वर्षाचे होतो, मग किती असे वय वाढत जातं, मग ह्याला काय म्हणतात, हेच म्हणजे ग्रोथ. आता ग्रोथमध्ये फक्त ग्रोथमध्ये वय नाही वाढत, तर ग्रोथमध्ये काय होतात, आपल्या सगळे शरीराचे अवयवही वाढत जातात. म्हणजे लहानपणी आपण किती, लहानपणी आपण 2 फुटाचे असेल, तसं जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपण अजून आपली हाईट, आपले मसल, आपले वेट हे गेन होत असतात. हे पण कशात येतं, तर ग्रोथमध्ये येतं, कारण आपलं जसं जसं वय वाढणार आहे तसं तसं आपल्यातली ग्रोथ वाढणार आहे. बघा, मग आता ग्रोथ म्हणजे काय, आता लहान जेव्हा बाळ असतं, लहान बाळ जेव्हा चालायला लागतं किंवा उभं होतं, स्टार्टिंगला ते चालत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण जेव्हा ते मोठं मोठं होत जातं तेव्हा काय होतं, मसल स्ट्रॉंगर होऊन मग हळूहळू त्याला काय होतं, छोट्या छोट्या गोष्टी करायला ते मसल्स कामी येतात. म्हणजेच काय, आधी बाळ उभं होतं, मग बाळ काय होतं, चालायला लागतं, मग काय होतं, धावायला लागतं, मग अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तो रोज कन्सिस्टंटली करेल तेव्हा काय होईल, त्याच्यात डेव्हलपमेंट होईल, त्याच्यात काय होईल, वाढ होईल. म्हणजेच आता जसं साहजिकपणे, म्हणजे 18 वर्षाचे जसं आपण होत असतो, आपली ग्रोथ 18 वर्षापर्यंत खूप फास्ट वाढत असते, आपण 18 वर्षापर्यंत खूप फास्ट ग्रो करत असतो, म्हणून ग्रोथ ही सगळ्यात जास्त कधी असते, 18 वर्षापर्यंत. गर्ल बॉय जे पण असो त्यांची ग्रोथ 18 वर्षापर्यंत खूप रॅपिडली होत असते. बघा आता याच्यात काय आपण बघितलं, ग्रोथ म्हणजे काय. आता बघू स्किल्स अँड इफिशियन्सी. बघा, स्किल्स अँड इफिशियन्सीमध्ये बाळ जसं जसं मोठं होतं तसं तसं, आधी बाळाला काय येतं, सगळ्यात लहानमध्ये असताना डोळे उघडायचे, हालचाल करायची, मुवमेंट्स करायचे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते कन्सिस्टंटली करतं तेव्हा हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी ते शिकत जातं. म्हणजे काय, तर आधी कसं हातपाय हलवणे, जर कोणी आपल्याला काही दिलं नाही तर त्याच्यावर रिॲक्ट करणे, मग ह्या गोष्टी जेव्हा त्याला छोट्या छोट्या वयात कळायला लागतात मोठं मोठं होताना, तेव्हा आणखी त्याच्यातली हालचाल किंवा मुवमेंट्स हे वेगवेगळे होत जातात. त्याला जेव्हा त्याला समजते की आपण हातपाय हलवल्यावर आपल्याला काहीतरी मिळतं जे आपल्याला हवं असतं, मग ते गोष्टी तो रोज करणार आहे आता, तर अशा करून करून त्याच्यातलं काय वाढणार आहे, स्किल्स वाढणार आहे. ठीक आहे, सो स्किल्स अँड इफिशियन्सी म्हणजे काय, तर जे आपण करतो त्याच्यातून आपल्याला आणखी काही वेगळ्या गोष्टी करता येणं, ह्याला काय म्हणतात, स्किल्स. तर आता बाळातला स्किल कसा वाढत असते, ह्या छोट्या छोट्या मुवमेंटनी. म्हणजेच काय, तर स्किल्समध्ये जर आपण छोट्या बाळाला घेतलं तर ह्या सगळ्या मुवमेंट्स असतात, ह्याचं डेव्हलपमेंट होणं, ह्या पण त्याच्या काय झाल्या, स्किल्स झाल्या. तर आज या बाळामध्ये आपण काय पाहिलं, तर ग्रोथ म्हणजे काय, आणि त्या ग्रोथमुळे झालेल्या त्याच्या स्किलमधल्या ज्या डेव्हलपमेंट असतात त्या त्याच्यासाठी किती नेसेसरी असतात ह्याबद्दल आपण बघितलं. आता थोडक्यात बघूया पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल. आपल्या टॉपिकचं नावच ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट.
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये काय? तर बघा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे आपण स्वतःला हा किती चांगलं करतो. तर आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा प्रत्येक व्यक्तीचा सारखा नसतो. जसं काहींचा कमी असेल, काहींचा जास्त असेल, तर असं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे टप्प्याटप्प्याने किंवा आपापल्या गोष्टीच्या करण्यामुळे चेंज होत असतं. तर ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.